पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज कार आणि कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। पुण्याच्या दिशेने भरधाव वेगामध्ये जाणारी कार ही कारला फाटा सोडल्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यामुळे रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर खाली ही कार घुसली आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला। या कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। भीषण अपघात झालेला आहे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आणि यामध्ये 5 जण जागीच ठार झाल्याची माहिती कळते। या दृश्यांमधून आपण नेमक अपघात किती भीषण आहे हे जाणून घेऊ शकतो। गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्याशी जोडल्या गेल्यात। चैत्राली, या गाडीच्या फोटोवरूनच समजतंय की किती भीषण अपघात होता, या 5 जणांविषयी आणखी काही माहिती कळू शकली का? याबाबत हा भीषण अपघात झालेला आहे। कारल्याजवळ हा मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे। एक मागून येणारी जी गाडी होती ती कंटेनरच्या खाली गेली, चालकाचे नियंत्रण गाडीवर सुटला आणि त्यानंतर हा भीषण अपघात झालेला आहे। गाडीचा चक्काचूर झालेला आहे आणि यामध्ये असणारे 5ही प्रवासी जे आहेत त्यांचा देखील काही अद्यापपर्यंत पत्ता लागत नाहीये। या ठिकाणी देवदूत रेस्क्यू टीम जी आहे ती पोहोचलेली आहे आणि गाडी पूर्ण कट करून आतमध्ये जे काही मृतदेह आहेत ते बाहेर काढण्याचं काम सध्या चाललेलं आहे। मात्र हे लोक कुठून आले होते याबाबत अद्यापपर्यंत माहिती मिळालेली नाहीये। याचा शोध जो आहे तो घेण्याचं काम सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत। चैत्राली, सध्या वाहतूक तिथली सुरळीत सुरू आहे की वाहतुकीवर त्याचा काही परिणाम झालाय? काही काळासाठी ही वाहतूक जी आहे ती संथ गतीने सुरू होती, मात्र आता जी आहे ती अपघातग्रस्त वाहन जे आहे ते बाजूला करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे आता ही वाहतूक या ठिकाणची हळूहळू सुरळीत होत आहे। काही काळासाठी या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती, मात्र अपघातग्रस्त वाहन जे आहे ते बाजूला घेतल्यानंतर आता वाहतूक जी आहे ती पूर्ववत होण्यास सुरुवात होत आहे। जी चैत्राली, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। छत्रपतींचा विचार म्हणजे